छोट्या विश्वाची शाळा घरापासून बरीच दूर असली तरी तो पायीच शाळेत जायचा. पुढे याच विश्वेश्वरयांनी इंजिनियर होऊन धरणं बांधली, पूल उभारले, संस्था उभ्या केल्या. त्यांनी अक्षरशः डोंगरा एवढं काम केलेलं आहे. एका पुस्तकात त्या कामांचा नुसता उल्लेख करणंही शक्य नाही आहे. भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या भोवतीचं जग न्याहाळलं, त्यापासून ते बरंच काही शिकले. वास्तव पण धाडसी निर्णय घेतले, अथक परिश्रम केले आणि आधुनिक भारताचा पाया घातला. ऐकूया त्यांची गोष्ट. सर एम विश्वेश्वरय्या धरणं, पूल आणि राष्ट्र उभारणीचे शिल्पकार. ओरिजिनल स्टोरी सर एम विश्वेश्वरय्या, द बिल्डर ऑफ डॅम्स, ब्रिजेस अँड अ नेशन, रिटन बाय माला कुमार. चित्र काढली आहेत कृपा ठाकूर पाटील, सचिन पंडित आणि शेषाद्री मोक्षगुंडम. फोटोग्राफ्स पण काही प्रोव्हाइड केले आहेत विश्वेश्वरय्या नॅशनल मेमोरियल ट्रस्टने, आणि या गोष्टीचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे मुकुंद टाकसाळे. हे पुस्तक प्रथम बुक्स प्रकाशनाचं आहे. गोष्ट सांगितली आहे असावरी दोषी. आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.booksthatspeak.com. चला वळूया गोष्टीकडे. धडाड धुम, धड 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 धड. जुनी ट्रंक काढत असताना धडाधडा पुस्तकांचा ढीक खाली कोसळला. अम्मा पळतच आली. अगं काय हे, माझं सर एम व्ही पुस्तक पाडलंस ना, असं म्हणून तिने ते पुस्तक उचललं. अम्मा म्हणाली, तुझ्या पणजीसाठी त्यांनी त्या पुस्तकावर स्वाक्षरी केलेली आहे, पाहिलीस का? मंगला आईसमोर बसली. तुझी पणजी त्यांच्यामुळे कॉलेजला जाऊ शकली हे तुला ठाऊक आहे का? पण सर एम व्ही तर इंजिनियर होते ना, पणजीच्या शिक्षणाचा आणि त्यांचा काय संबंध? मंगलाने विचारलं. तुझं बरोबर आहे, ते इंजिनियर होते, त्यांनी पूल बांधले, धरणं बांधली, इमारती बांधल्या, पण त्यांनी आणखी सुद्धा बरंच काही केलेलं आहे. आपण असं करूया, उद्या मुद्देनहळ्ळीला जाऊ, त्या गावीच तर त्यांचा जन्म झाला होता. आजचं जे बंगळुरू आहे त्याच्याजवळच मुद्देनहळ्ळी या नावाचं एक छोटंसं खेडं आहे. तिथलं हे डोंगरांनी वेढलेलं एक घर. या घरात 15 सप्टेंबर 1860 साली एक मुलगा जन्माला आला. नंतर अभियंता झाल्यावर, म्हणजेच इंजिनियर झाल्यावर, याच घरासमोर त्याने आपलं छोटंसं ऑफिसही बांधलं. या ऑफिसचं रूपांतर आता संग्रहालयामध्ये करण्यात आलेलं आहे. इथली प्रत्येक वस्तू या अभियंत्याची, म्हणजेच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची कहाणी सांगते. जरा लांबलचक नाव आहे ना त्यांचं, म्हणूनच तर लोक त्यांचा सर एम व्ही अशा सुटसुटीत नावाने उल्लेख करू लागले. त्यांचे मित्र मात्र त्यांना विश्वा म्हणत. हा, छोट्या विश्वाची शाळा घरापासून खूप लांब होती. त्याला शाळेला चालत जावं लागे. त्याचा किडकिडीत आणि अशक्त देह पाहून त्याचे शिक्षक म्हणाले होते, हा जास्त जगणं कठीण दिसतंय. पण छोट्या विश्वाने किंवा त्याच्या कुटुंबियांनी हे फारसं मनाला लावून घेतलं नाही. त्याला चांगलं शिक्षण मिळावं याचीच त्यांना काळजी होती. विश्वा 15 वर्षांचा असताना त्याचे वडील वारले. त्याने आपलं शालेय शिक्षण चिक्कबल्लापुरा आणि बंगळुरू इथे चालू ठेवलं. सेंट्रल कॉलेजला त्याने कला विषयातला, म्हणजे त्याला आपण आर्ट्स म्हणतो, या विषयातला अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याला पैशाची फारच चणचण भासायची. सुदैवाने एका जोडप्याने त्याच्या राहण्या जेवण्याची व्यवस्था केली होती. सोबत त्याला वर थोडेफार पैसे मिळतील असंही त्यांनी पाहिलं होतं. त्या बदल्यात त्यांच्या 2 मुलांची शिकवणी विश्वाला घ्यावी लागे. 1881 साली विश्वाने पदवी मिळवली, सोबत शिष्यवृत्तीही मिळवली, आणि पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी त्याने प्रवेश घेतला. तिथे तो पहिला आला. जेव्हा विश्वेश्वरय्यांनी बंगळुरूच्या सेंट्रल कॉलेजमधून पदवी घेतली तेव्हा प्राचार्य चार्ल्स वॉटर्स यांनी त्यांना एक शब्दकोश भेट दिला. शब्दकोश म्हणजे डिक्शनरी. विश्वेश्वरय्यांनी तो शब्दकोश पुढची 80 वर्ष वापरला. ते खूप काटकसरी होते. एकदा भाषणात ते म्हणाले होते,
गरज नसणारी गोष्ट तुम्हाला एकदा घ्यावीशी वाटली की पुढे जी वस्तू आपल्याला परवडत नाही तिचीही तुम्हाला गरज वाटू लागते. विद्यापीठात पहिले आल्यानंतर विश्वेश्वरय्या यांची त्या काळातल्या मुंबई शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात असिस्टंट इंजिनियर म्हणजे सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती झाली. काही महिन्यातच त्यांनी पांझरा नावाच्या नदीचं पाणी वक्रनलिका म्हणजेच सायफन पद्धतीने दातारी या खेड्यात आणलं. त्यांना ऑफिसमधून प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी त्यावेळी ही पांझरा नदी ओलांडून यावं लागायचं. ते बांधकामाच्या ठिकाणी कसे यायचे ठाऊक आहे? चक्क घोड्याच्या पाठीवर बसून. सन 1884 काळ होता तो. एका संध्याकाळी इतका पाऊस झाला की नदीला पूर आला, त्यामुळे विश्वेश्वरय्या घोड्यावर बसून त्यांच्या मुक्कामाच्या बंगल्यावर जाऊ शकले नाहीत. 2 दिवस ते नंदवन आणि दातारी या खेड्यातल्या लोकांच्यातच राहिले. गावकऱ्यांनीच त्यांच्या राहण्या जेवण्याची व्यवस्था केली. 3 दिवशी सकाळी मात्र त्यांना नदी ओलांडून ऑफिसला जाणं जरुरीचं होतं. मग त्यांनी काय केलं असेल? तिथल्या कामगारांच्या मदतीने ते चक्क पोहून ऑफिसला आले. कधी काळी शाळेतले शिक्षक म्हणाले होते, हा जास्त जगणं कठीण दिसतंय. अशी नाजूक तब्येत असणाऱ्या विश्वेश्वरय्यांनी नंतरच्या काळात स्वतःला किती ताकदवान बनवलं होतं हे पाहिलं. तेव्हापासून विश्वेश्वरय्या यांनी सार्वजनिक प्रकल्प उभारायला सुरुवात केली. पुढची 7 दशकं म्हणजे 70 वर्ष जवळजवळ ते सतत काम करत राहिले. विश्वेश्वरय्यांना अनेक भाषा येत असत. घरी ते तेलुगू बोलत असत, तर शाळेत इंग्रजी, कामामुळे त्यांना मराठी आणि कन्नड या भाषाही कळू लागल्या होत्या. एडन, जे सध्या येमेनमध्ये आहे, कोल्हापूर, इंदूर, ग्वाल्हेर, भोपाळ, नागपूर, गोवा, राजकोट, भावनगर, बडोदा, सांगली, इथे त्याचप्रमाणे बिहार आणि ओडिशात त्यांनी पाणी पुरवठ्याच्या योजना आखल्या. 1894 सिंधमधील सेवा. सध्याच्या पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या सक्कर या ठिकाणी लोकांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून नदीच्या खोऱ्यात जलशुद्धीकरण योजनेची आखणी. 1899 नवीन सिंचन पद्धत. त्यावेळच्या मुंबई इलाख्यासाठी नवीन सिंचन योजना आखली, त्यामुळे मुंबई प्रांतातील जमिनीचा मोठा भाग सिंचनाखाली आला व अन्नधान्याचं उत्पादन वाढलं. या योजनेला सिंचनाची ब्लॉक पद्धती म्हणतात. 1908 हैदराबादची पाणी निचरा योजना. हैदराबादला वादळी पाऊस पडल्यावर मुसी नदीला पूर येत असे, हजारो लोक त्यामुळे मृत्युमुखी पडत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी हैदराबादच्या निजामाने विश्वेश्वरय्यांना मुद्दाम बोलावून घेतलं. या पाण्याचा निचरा कसा करता येईल याची योजना विश्वेश्वरय्यांनी तयार केली. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचीही योजना त्यांनी आखून दिली. स्वयंचलित स्लुईस दरवाजे. खडकवासला धरणातून पुण्याला पाणी पुरवठा होतो. पूर्वी प्रत्येक पावसाळ्यात हे धरण तुडुंब भरून वाहू लागे, परंतु धरणाच्या जलसाठ्यातील पाणी उन्हाळ्यात मात्र पुरत नसे. विश्वेश्वरय्यांनी स्वयंचलित दरवाजांवर काम केलं, त्यामुळे पाण्याच्या साठ्याची क्षमता वाढली. त्याचं पुढे त्यांनी ऑटोमॅटिक स्लुईस गेट्स या नावाने पेटंट घेतलं. याच पद्धतीच्या दरवाजांची योजना ग्वाल्हेरजवळील तिग्रा धरणात आणि मैसुरूजवळील कृष्णराज सागर धरणात करण्यात आली. आता पेटंट म्हणजे एखाद्या शोधाचे संपूर्ण हक्क एका ठराविक काळापुरते शासन मान्य करतं आणि इतरांना त्या शोधावर आधारित निर्मिती, विक्री किंवा वापर करण्यास मज्जाव करतं. 1908-1909 हैदराबाद इथे सल्लागार अभियंता म्हणून काम केल्यावर विश्वेश्वरय्यांना मैसुरूच्या दिवाणांची तार आली. त्यांना मैसूर संस्थानात मुख्य अभियंता हे पद देऊ करण्यात आलं होतं. मात्र विश्वेश्वरय्यांना तेच ठराविक प्रकारचं काम करण्यात रस नव्हता. त्यांनी संस्थानात उद्योगधंद्यांची आणि तांत्रिक शिक्षणाची वाढ होण्यासाठी काम करण्याची तयारी दर्शवली. त्याला दरबाराने मान्यता दिली. मैसूरचे महाराज श्री कृष्णराज बडियार चतुर्थ यांनी त्यांच्यावर कावेरी नदीवरील धरण कसं असावं याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपवली. याआधी विश्वेश्वरय्या यांनी मोठी धरणं पाहिली होती. उदाहरणार्थ इजिप्तमधील आसवान धरणाला त्यांनी भेट दिली होती.
मोठमोठ्या धरणाचं काम तिथले अभियंते कसे करतात हे पाहिल्यानंतर त्यांनी त्या धर्तीवर कृष्णराज सागर धरणाचा आराखडा बनवला. अनेक वर्ष या धरणाचं काम चालू होतं. आजही हा भव्य आणि प्रेक्षणीय प्रकल्प पाहण्यासाठी दररोज हजारो लोक त्याला भेट देत असतात. 1912 साली जेव्हा कृष्णराज सागर धरण बांधलं गेलं तेव्हा कोलारच्या सोन्याच्या खाणींना ते वीज पुरवठा करत होतं. टेकड्यांच्या रांगा खोदून त्यासाठी सुमारे 3 किलोमीटर लांबीचा बोगदा केलेला होता. ऊस लागवडीला या धरणामुळे चालना मिळाली आणि त्यामुळे त्या भागात अनेक मोठे साखर कारखाने उदयाला आले. भारतातलं ते सर्वात मोठं धरण होतं. 1912 साली विश्वेश्वरय्यांना महाराजांनी दिवाण हे पद देऊ केलं. पण त्यांना औद्योगिक आणि तंत्र शिक्षणाचा विकास यात अधिक संधी आहे असं वाटत होतं. त्यांना फक्त उच्चपद घेण्यात रस नव्हता. पण महाराजांनी खूपच आग्रह केल्यानंतर अखेर ते दिवाण होण्यास राजी झाले. चांगल्या शिक्षणाचं महत्त्व विश्वेश्वरय्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे शाळा महाविद्यालय काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या दिवाणपदाच्या कारकिर्दीत म्हणजे 1912 ते 1918 या दरम्यान शैक्षणिक संस्थांची संख्या 4568 वरून 11294 वर गेली. मैसुरूमधील महाराणीज कॉलेज हे स्त्रियांना पदवीपर्यंत शिक्षण देणारं त्या प्रांतातलं पहिलं महाविद्यालय होतं. विश्वेश्वरय्यांनी अनेक तंत्रशिक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयं सुरू केली. शेतकी शिक्षणाचा त्यांनी पाया घातला. सक्तीच्या शिक्षणाची कल्पना त्यांनी रुजवली. भारतीय घटनेमध्ये शिक्षणाचा आता मूलभूत हक्क म्हणून समावेश झाला आहे. एकदा सर MV मुद्देनहळ्ळी इथल्या आपल्या जुन्या शाळेला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटं वाटली. तिथल्या शिक्षकांनी त्यांना ऐनवेळी भाषण देण्याची विनंती केली. भाषणाची तयारी केलेली नसल्याने ते फक्त 5 मिनिटं बोलले. पण ती रुखरुख मनात राहिल्याने काही दिवसांनी व्यवस्थित तयारी करून सर MV पुन्हा त्या शाळेत भाषण द्यायला गेले. सर विश्वेश्वरय्या यांनी स्थापन केलेल्या मैसूर आयन वर्क्सच्या अध्यक्षपदाचा जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांना बरेच पैसे येणं होतं. त्या पैशातून मुलांसाठी व्यवसाय शिक्षणाचं महाविद्यालय काढावं अशी विश्वेश्वरय्यांची इच्छा होती. म्हणून बंगळुरूमध्ये श्री जयचामराजेंद्र व्यावसायिक संस्थेची स्थापना करण्यात आली. आता ही संस्था श्री जयचामराजेंद्र पॉलिटेक्निक म्हणून ओळखली जाते. मैसूर आयन वर्क्स इथे बनवली गेलेली ही पहिली गणेश मूर्ती, नंतर या प्रकल्पाचं नामकरण विश्वेश्वरय्या आयन अँड स्टील प्लांट असं करण्यात आलं. सर एम विश्वेश्वरय्या यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या काही संस्था, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, त्याचं नंतर नामांतर होऊन विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बंगळुरू, हेब्बळ कृषी शाळा बंगळुरू, यातूनच पुढे कृषी विज्ञान विद्यापीठ स्थापन झालं. श्री जयचामराजेंद्र पॉलिटेक्निक बंगळुरू, मैसूर विद्यापीठ मैसूरू. आता विश्वेश्वरय्या हे अभियंता म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आणि अनेक क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे देशात सर्वत्र ओळखले जाऊ लागले होते. 1915 साली मैसूरूचे दिवाण असताना त्यांना ब्रिटिश सरकारने नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर KCIE हा किताब बहाल केला. तेव्हापासून ते सर एम विश्वेश्वरय्या या नावानेच ओळखले जाऊ लागले. विश्वेश्वरय्यांची दूरदृष्टी पहा. त्यांनी अनेक देशातील कारखान्यांना आणि मोठ्या बांधकाम प्रकल्पांना भेटी दिल्या. त्या प्रकल्पांसाठी काम करणं हा एक भाग झाला. परंतु त्यांचा तेवढाच मर्यादित उद्देश नव्हता. भारतात विकासाची गंगा कशी आणता येईल याची त्यांना तळमळ होती. भारतातील गरिबी नष्ट करायची असेल तर प्रत्येकाला शिक्षण आणि रोजगार मिळाला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटायचं. ते नेहमीच ठामपणे सांगायचे, औद्योगिकीकरण करा किंवा नष्ट व्हा. गांधीजी मात्र या काळात सांगत होते, औद्योगिकीकरण केलेत तर नष्ट व्हाल. या दोन थोर माणसांचा औद्योगिकीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरी परस्पर भिन्न असला तरी त्यांना एकमेकांबद्दल खूप आदर होता. विश्वेश्वरय्या म्हणजे अगदी साधा माणूस. लोकांना त्यांच्या कामाप्रमाणे मान मिळाला पाहिजे अशी त्यांची श्रद्धा होती.
मैसुरू दसरा समारंभाला ब्रिटिश अधिकारी खुर्च्यांवर बसायचे आणि त्याच दर्जाचे भारतीय अधिकारी एकतर खाली बसायचे किंवा मागे उभे राहायचे. हा भेदभाव मान्य नसल्याने विश्वेश्वरय्यांनी अशा दरबारात हजेरी लावणं सोडून दिलं. सरकारच्या हे लक्षात येताच मग भारतीय अधिकाऱ्यांना बसण्यासाठीही खुर्च्यांची व्यवस्था केली गेली. विश्वेश्वरय्या खूप वृद्ध झाले होते त्या काळातली ही गोष्ट. त्यांना आपल्या गावी जायचं होतं. मुख्यमंत्री केंगल हनुमंतय्या यांनी त्यांना सरकारी गाडी घेऊन जायला सुचवलं, पण शासकीय कामासाठी जात नसल्याने त्यांनी सरकारी वाहन वापरण्याला नकार दिला. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्वतःच्या गाडीमधून गावापर्यंत नेलं. त्यांनी स्वतःची सारी ताकद आणि बुद्धी राष्ट्र बांधणीसाठी एकवटलेली होती. मोठ्या इमारती आणि प्रकल्प एकटा माणूस उभारू शकत नाही हे उघडच आहे. स्वप्न पाहणारे, संशोधक, पैसा उभा करणारे, गवंडी, कामगार असे बरेच जण एकत्र येऊन काम करतात तेव्हाच असे प्रकल्प उभे राहतात. सर MV हे स्वतः कष्ट करणारे कार्यक्षम अधिकारी तर होतेच, पण प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारे आणि तिच्यातील जे सर्वोत्तम आहे ते ओळखून त्या कौशल्याचा वापर करून घेण्याचे नेतृत्व गुणही त्यांच्यात होते. एकदा ते उत्तर अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यावर गेलेले होते. त्यांचे तिथले यजमान म्हणाले की सर्वांना 4 मजली शिडी चढून विशिष्ट यंत्र कसं काम करतं आहे ते पाहावं लागेल. तिथले सारे जण इतक्या उंच शिडीवर चढायला घाबरले, पण सर MV मात्र न घाबरता चपळपणे शिडीवरून सरसर वर चढत गेले. त्यावेळी त्यांचं वय किती होतं ठाऊक आहे? फक्त 85 वर्ष. सर MV वयाच्या 90 असताना त्यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुद्दाम बोलावून घेतलं. गंगेवर अनेक पूल बांधायचे होते. त्या प्रस्तावांची योग्यता त्यांनी एकदा पाहून घ्यावी अशी पंतप्रधानांची इच्छा होती. सर MV पहिल्यांदा त्या भागाची हवाई पाहणी केली. नंतर त्या खडकाळ आणि धोकादायक भागांची हिंडून पाहणी करण्यासाठी ते स्वतः तिथे जातील असं कुणालाच वाटलं नव्हतं, पण ते स्वतःच तिथे गेले. व्यवस्थित अभ्यास आणि पूर्वतयारी केल्याखेरीज सर MV कोणतीच गोष्ट करत नसत. त्यांनी त्या भागात हिंडून स्वतःची टिपणं काढली. टिपणं म्हणजे नोट्स. त्यांनी निवडलेल्या भूभागावरच म्हणजे बिहारमधील मोकामा इथे रस्ता आणि रेल्वेचा पूल बांधण्यात आला. सर MV आयुष्यभर शिकायला उत्सुक होते. त्यांनी वयाची 100 ओलांडली तेव्हाची गोष्ट. त्यांना त्यांच्या एका नातेवाईकाने विचारलं, चेन्नईहून तुमच्यासाठी काय आणू? तेव्हा ते म्हणाले, माझ्यासाठी एक चांगला आधुनिक शब्दकोश आणा. मुद्देनहळ्ळी येथील वस्तुसंग्रहालयात आजही आपल्याला हा शब्दकोश पाहायला मिळतो. सर MV यांच्या मदतीने मैसूर ॲग्रिकल्चर रेसिडेन्शियल स्कूलची म्हणजेच मैसूर निवासी कृषी शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. नंतर त्या संस्थेचं नाव बदलून द युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस असं ठेवण्यात आलं. तिथल्या एका खडकावर त्यांना बसायला आवडायचं. त्या खडकाला त्यांचंच नाव देण्यात आलं आहे. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कबीराचं काव्य, अरेबियन नाईट्स, मार्क ट्वेनचं टॉम सॉयर, चार्ल्स डिकन्सचं द पिकविक पेपर्स, पीटर श्मिट्सचं डोंट बी टायर्ड, मॅकमिलनचं प्रमोशन ऑफ हॅपीनेस आणि रवींद्रनाथ ठाकुरांचं स्ट्रे बर्ड्स अशी कितीतरी पुस्तकं होती. याखेरीज त्यांनी स्वतः लिहिलेली मेमॉयर्स ऑफ माय वर्किंग लाईफ, कन्स्ट्रक्टिंग इंडिया, नेशन बिल्डिंग, अ 5-year प्लॅन फॉर द प्रोव्हिन्सेस अँड प्रॉस्पॅरिटी थ्रू इंडस्ट्री ही देखील पुस्तकं त्यांच्या ग्रंथालयात होती. एक इंजिनियर म्हणून त्याचप्रमाणे शिक्षण आणि शिस्त यांना महत्त्व देणारी व्यक्ती म्हणून सर MV अनेकांचे प्रेरणास्थान होते. त्यातलाच एक होता रामू. विश्वेश्वरय्यांची दृष्टी मंद झाली तेव्हा त्यांना वर्तमानपत्र मोठ्याने वाचून दाखवण्यासाठी रामू यायचा. रामू घरी ठरलेल्या वेळी आला पाहिजे, वर्तमानपत्राचं वाचन त्याने वेळेवर केलं पाहिजे आणि नंतर शाळेतही वेळेवर गेलं पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यासाठी सर MV त्याला रोज 10 पैसे द्यायचे. यामुळे रामूचंही वाचन सुधारलं आणि पुढे तो शिक्षक बनला. पुढे रामू शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यावर तुमकुर इथे स्काउट मास्तर झाले. ते लहान मुलांना शारीरिक व्यायाम, स्मरणशक्तीचे खेळ, प्रथमोपचार आणि मैदानी खेळ निःशुल्क शिकवायचे. मंगला आणि अम्मा आठवडाभर विश्वेश्वरय्यांबद्दलची माहिती जाणून घेत होत्या.
अम्मा, सर एमवींनी मैसुरूमध्ये स्त्रियांचं कॉलेज काढलं म्हणून तर पणजीला तिथे पदवी घेता आली ना. अम्माने मान हलवून होकार दिला. सर एमवी यांनी स्थापन केलेल्या बँकेत पणजीचं खातं होतं ना. अम्माने मान हलवून होकार दिला. आणि अम्मा, तू त्यांच्याच कन्नड साहित्य परिषदेचं काम करतेस ना. अम्माने पुन्हा एकदा मान हलवून होकार दिला. आणि आता मला विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान वस्तूसंग्रहालय बघायचं आहे, ते त्यांच्या स्मरणार्थ उभारलेलं आहे ना. मंगला म्हणाली, हो, पुढच्या आठवड्यात विश्वेश्वरय्यांचा जन्मदिवस आहे, त्या दिवशी आपण तिथे जाऊ. अम्मा म्हणाली, 15 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस. एक विलक्षण बुद्धिमान आणि द्रष्टे इंजिनियर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणजेच नॅशनल इंजिनियर्स डे असं म्हणून साजरा केला जातो. विश्वेश्वरय्यांनी बंगळुरूमध्ये कर्नाटक साहित्य परिषद स्थापन करायला मदत केली. ती आता कन्नड साहित्य परिषद या नावाने ओळखली जाते. कन्नडच्याच वेगवेगळ्या बोलीभाषा बोलणारे लोक त्यामुळे एकत्र येऊ लागले. सर एम व्ही यांच्या आयुष्यातल्या काही ठळक घटना. 15 सप्टेंबर 1860 व्यंकटा लक्षम्मा आणि श्रीनिवास शास्त्री यांच्या पोटी मुद्देन हळडी इथे जन्म. 1875 बंगळुरूला BA अभ्यासासाठी प्रयाण. 1884 मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करायला सुरुवात. 1883 पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. 1909 मैसुरू इथे मुख्य अभियंता म्हणून नेमणूक. 1912 मैसुरूचे दिवाण म्हणून नेमणूक. 1915 ब्रिटनच्या पंचम जॉर्जकडून लोकसेवेबद्दल त्यांना नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर हा किताब. त्यानंतर सर एम व्ही हे नाव प्रचलित. 1955 त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातल्या तसंच राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी भारत सरकारकडून भारतरत्न हा किताब. आणि 14 एप्रिल 1962 वयाची 102 वर्ष पूर्ण व्हायला फक्त 5 महिने उरलेले असताना निधन. एरवावी एरवावी एरवा